नमस्कार मित्रांनो, आता आपण कर्क राशीचे माणसं कसे असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो आणि त्यांना कोणत्या गोष्टीची आवड असते हे पाहणार आहोत। पण कर्क राशीबद्दल माहिती घेण्यापूर्वी, आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबून आपल्या या चॅनलला लाईक करा, जेणेकरून आम्ही पाठवलेली नवीन आणि धार्मिक माहिती आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला पहिल्यांदा दिसेल। तर मित्रांनो, आता आपण कर्क राशीविषयी माहिती घेणार आहोत। कर्क राशीचे लोक हे शांत स्वभावाचे असतील, कारण कर्क राशीचा राशीस्वामी हा चंद्र आहे। या राशीचे लोक हे रंगाने काळसर असतील, त्याच पद्धतीने त्यांचं डोकं हे लहान असेल आणि कर्क राशीच्या लोकांना उंचावरून खाली पडण्याची भीती ही अत्यंत असते। म्हणून कर्क राशीच्या लोकांनी उंच भागावरती गेल्यानंतर जरा सावधानीने आणि त्या ठिकाणी वागावं, कारण उंचावरून पडण्याची भीती असते। कर्क राशीचे माणसं हे अतिशय बेफिकीर असतात, बरं, कुठल्या गोष्टीची चिंता करत नाहीत, जबाबदारीने कुठल्या गोष्टी करत नाहीत आणि कर्क राशीचे माणसं हे निस्पृह असतात, त्यांच्या मनामध्ये कुठली गोष्ट नसते। कर्क राशीच्या लोकांना संतती पुष्कळ आणि ही संतती बरेच दिवसापर्यंत जगेल अशी असते। कर्क राशीच्या लोकांना देखील पोटाचा किंवा मानेचा विकार असतो, म्हणून या राशीच्या लोकांनी आपल्या पोटाकडे लक्ष द्यावं। पोटातील काही विकार होत झाले असतील, होणारे असतील, तर त्या विकाराकडे लक्ष द्यावं। मानेचा काही विकार असेल तर त्या विकाराकडे लक्ष द्यावं। आणि या कर्क राशीच्या लोकांना आपल्या धर्मपत्नीकडून अत्यंत सुख मिळणार असतं, पण कर्क राशीच्या लोकांना परस्त्रीपासून नेहमी दुःख आणि दुःखच मिळणार आहे। कर्क राशीच्या लोकांना पोट, पाय आणि नाभीच्या विकाराने त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते। त्याच पद्धतीने कर्क राशीच्या लोकांनी पाण्यापासून नेहमी सावध असावं, कारण पाण्यापासून त्यांच्या जीवाला धोका आहे। कर्क राशीचे लोक हे वात प्रकृतीचे असतील आणि कर्क राशीच्या लोकांना वयाच्या पहिल्या वर्षी, 16व्या वर्षी आणि 30व्या वर्षी नेहमी गंडांतर येण्याची शक्यता आहे। या सांगितलेल्या वयोमर्यादामध्ये या राशीचे लोक जर वाचले तर ते पुढे 78 वर्षापर्यंत जगतील। कर्क राशीच्या लोकांना पौष महिना हा अत्यंत त्रासदायक राहील। पौष महिन्यामध्ये मनस्ताप होणे, पौष महिन्यामध्ये त्रास होणे, परलोकांपासून त्रास होणे, स्वलोकांपासून त्रास होणे, पौष महिन्यामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे। पौष महिना म्हणजे जानेवारी महिना आणि कर्क राशीच्या लोकांनी द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी या नक्षत्रावरती कुठलंही महत्त्वाचं काम करू नये। त्याच पद्धतीने कर्क राशीच्या लोकांनी जर भगवान विष्णूची आराधना जर केली तर पुढे आयुष्यामध्ये त्यांना अत्यंत मोठा लाभ होऊ शकतो। म्हणून या राशीच्या लोकांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा, जेणेकरून या मंत्राच्या सहाय्याने त्यांना जी इच्छा असेल त्यांची ती इच्छा पूर्ण होईल। तर कर्क राशीच्या स्वभावाबद्दल आपण माहिती घेतली। आपले कुठले अडचणी असतील, आपले कुठले काम होत नसतील, तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुमचे प्रश्न सांगा।
त्या प्रश्नावरती उत्तर आम्ही द्यायला तयार आहोत। आणि आमची ही माहिती तुम्हाला आवडल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।